ललित ग्रुपबद्दल बोलायचं तर ते कायमच खूप चांगले प्रोजेक्ट्स कमर्शियल असो रेसिडेन्शियल असो पूर्ण नाशिकभर देत असतात आणि सगळ्यात मेन म्हणजे बऱ्यापैकी अफोर्डेबल रेंजमध्ये देत असतात. मग नक्की बिघडलं काय, नक्की चुकलं काय की सरकार पाडण्याची वेळ आली? बरं, पाडण्याची कोणावर वेळ आली? आपल्या मित्रपक्षांनी नाही घात केला आपला. अनेक वर्ष ते आपल्याला सांगायचे की आपला मित्रपक्षच घात करेल, मित्रपक्षच घात करेल. मित्रपक्षांनी नाही घात केला. जसं मी सांगितलं, ज्या लोकांना आपण ओळख दिली, नाव दिलं त्यांचं, पदं दिली, तिकीटं वाटप केलं, त्यांना तिकीट दिली, निवडणुकीत उभं केलं, प्रचार केला 24 तास यांच्यासाठी, सरकार नव्हतं तेव्हा ह्यांना जपलेलं आहे. सरकार आल्यानंतर मंत्रीपद असतील, मंत्रीपद दिली, महामंडळ द्यायची होती ती दिली, सगळं काही जे काही मागितलं ते दिलं आणि ह्याच लोकांनी आपला घात केला आणि 2.5 वर्षात हे आपलं चांगलं चालणारं सरकार पाडलं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना नक्षलाइट जेव्हा मारणार होते त्यावेळी झेड प्लस सिक्युरिटी आपण का नाकारली? वर्षा बंगल्यावर फोन का गेला? ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला, त्या बॉम्बस्फोट ज्यांनी घडवला त्याला फाशीची शिक्षा झाली. त्याच्या फाशीची शिक्षा थांबवण्यासाठी अस्लम शेख आणि नवाब मलिक यांनी सह्या केल्या. त्यांच्या शेजारी आम्ही सरकारमध्ये बसायचं का? ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पी वाळू म्हटलं, त्यांच्याबरोबर आम्ही मांडीला मांडी लावून बसायचं का? ज्यांनी रेल्वेचा बॉम्बस्फोट घडवला, हजारो कुटुंब उद्ध्वस्त केले, अनेक लोक मृत पावले, त्या नवाब मलिकच्या दाऊदच्या ज्या दाऊदनी तो बॉम्बस्फोट घडवला, त्या दाऊदचे आणि नवाब मलिकचे संबंध उघड झालेत, त्या नवाब मलिकवरच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का? पर्याय अनेक. आमचे पालघरला जे साधू मारले गेले आणि चायनलनी त्याला लाईव्ह दाखवलं मारताना, त्या लोकांचा 4 दिवसामध्ये जामीन झाला. अशा हिंदुत्वविरोधी ज्या राष्ट्रवादीच्या गृहखात्याने त्यांना जामीन मंजूर करायला लावला पोलिसांवर दडपण आणून, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का? की ज्या विश्वासाचे हे पात्र ठरत होते त्याच्याहून जास्ती विश्वास आम्ही त्यांच्यावर ठेवला. जेवढं यांना प्रेम द्यायचं होतं त्याच्याहून जास्ती प्रेम दिलं. आणि कदाचित जे काही राजकारण त्यांना आवडत होतं, जे काही राजकारण त्यांना येतं कदाचित, ते आम्हाला येत नाही, ते राजकारण आम्ही करू शकलो नाही, ही चूक आमची होती. कारण गेले 2.5 वर्ष 24 तास इथे पण आलोय, माझ्या पत्रकार मित्र माझ्या सोबत फिरलेले आहेत, कधी झाडं वाचवायला असेल, कधी कुठचा रस्ता नवीन बनवायला असेल, कधी कुठे पूल बांधायला असेल, कधी वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये असेल, 24 तास आम्ही 2.5 वर्ष. एक तर कोविडचा काळ होता, कोविडचा काळ थोडा बाजूला पडल्यानंतर जी काही कामं केली आम्ही ती महिलांसाठी केली, शेतकऱ्यांसाठी केली, तरुणांसाठी केली, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केली, पण स्वतःसाठी कधी राजकारण केलं नाही. आणि राहिला विकासाचा नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा प्रश्न, आदित्य साहेब आपण पर्यटन खात्याचे मंत्री होता, मी आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी निधी मागितला आपण दिला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी मागितला आपण दिला नाही, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी निधी मागितला आपण दिला नाही. मी माझ्या 300 कोटी रुपयाची योजना 275 कोटी रुपयाची योजना मंजूर केली नगर विकास खात्यातून, 15% त्याला स्वनिधी असतो, माझी नगरपालिका ब वर्ग असल्यामुळे त्यांची परिस्थिती नव्हती, तो निधी आपण माफ करावा 45 कोटी रुपये. त्यासाठी 100 वेळा मी आपल्याकडे आलो, 100 वेळा आपल्याला पत्रव्यवहार केला की अर्थमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री मुख्यमंत्री आणि आपण ती मीटिंग लावा आणि तो निधी माफ करा, त्यावेळेसही आपण मला दाद दिली नाही. राष्ट्रवादी माझ्यावर ज्याने बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला ती वाळू म्हटलं, तो आमच्या मतदारसंघामध्ये कुरघोडी करून आमच्यावर बसलाय आणि आमच्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतायत, हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांबरोबर आदित्य साहेब आम्ही बसायचं का? ह्या नाट्यांनी एकच सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की चांगल्या लोकांना राजकारणात खरंच स्थान नसतं आणि ते चित्र मला बदलायचं, आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारलं आहे तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही. इकडे सगळ्या ज्या महिला भगिनी बसल्या आहेत तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत आहेत की नाही, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आहे की नाही. जे इथे तरुण मित्र माझे बसलेले आहेत तुम्ही सगळे सोबत आहात की नाही. जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही. कारण जर तुम्ही माझ्या सोबत असाल, राजकारणाचं चित्र बदलायचं असेल, तर तुम्ही तुमचे हात वरती करून मला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. आदित्य साहेब, काल जेव्हा आपण भाषण देत होता, ज्यावेळेस आपण हात उंचावत होता, लोकांना आव्हान करत होता, त्यावेळेस एक प्रामुख्याने असं जाणवलं की आपल्या हातामध्ये जे शिवबंधन हवायला असायला हवं होतं, जे बाळासाहेबांचं शिवबंधन होतं, हिंदुत्वाचं शिवबंधन होतं, शिवसेनेचं प्रतीक होतं, ते आपल्याला दिसलं नाही. तर कृपया असं मला वाटलं
की आपण ह्या राष्ट्रवादीवाल्यांच्या नादी लागून नादाला लागून काँग्रेसवाल्यांच्या नादाला लागून हिंदुत्व विसरलात का साहेब, असंही मला ह्या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलं। तर मला असं वाटतं की साहेब आपण हिंदुत्व विसरू नका, बाळासाहेबांचं हिंदुत्व आपल्याला पुढे न्यायचं आहे, आनंदीघेंचे हिंदुत्वाचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे, बाळासाहेबांची खरी शिवसेना आपल्याला पुढे न्यायची आहे। त्यामुळे मी आपल्याला एक साधा, माझी लायकी नाही आहे आपल्याला सांगायची, मी फार छोटा शिवसैनिक आहे आणि आपण बाळासाहेबांचे वंशज आहात, परंतु मी एक छोटा शिवसैनिक म्हणून, हिंदुत्ववादी कट्टर शिवसैनिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो की बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवा, हीच आपल्याला मी नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो।